आलो आहे राणीच्या बागेत. आज आपण आलो आहे राणीच्या बागेत. सो आमच्यासोबत एक पाहुणी आहे. जीविशा हाय कर. हाय हाय. आणि हे आमचे नेहमीचे सर. सो आपण आता स्टार्ट करतो आहे. फायनली आम्हाला जिराफ दिसलाय. सो आम्ही इथे जिराफसोबत फोटो काढण्यासाठी थांबलो आणि आम्ही खूप एक्साइटेड होतो. म्हणजे ती तिने येता येता विचारलं की राणीच्या बागेत जिराफ असणार आहे की नाही. सो आम्ही थोडं आमच्याकडे क्वेश्चन मार्क होता की तिला जिराफ कुठून दाखवायचं राणी बागेत. आणि फायनली आम्हाला इकडे सापडलंय जिराफ. सो आता आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलोय. आम्ही इंटर केले बऱ्यापैकी आतमध्ये. आतमध्ये म्हणजे आतमध्ये एंटर नाही केलं आहे, बट एंट्रन्सवरतीच त्यांनी खूप छान अशी सजावट केली आहे, जी आम्ही लहान असताना अजिबात नव्हती. म्हणजे त्यांनी इथे सगळे प्राणी वगैरे दाखवलं आहे. नेमप्लेट आहे. बऱ्यापैकी सुधारणा झाली आय थिंक राणीच्या बागेची. आणि आज ऑड डे असल्यामुळे फारशी गर्दीसुद्धा नाही आहे. हे मोर आहे. ते कोण आहे? घुबड आहे, वाघ आहे, पक्षी आहेत जे आत्ता आपल्याला दिसत नाहीत, दुर्मिळ झाल्यात. कुठे आहे पेंग्विन? पेंग्विन. म्हणजे प्राणी म्हणून फक्त असे प्राणी दाखवायचे म्हणून दाखवले नाही आहेत. ॲक्च्युली प्राण्यांचा प्रत्येक मुमेंट, जस्ट लाईक हे अस्वल आहे जे मधाच्या पोळ्याकडे वगैरे जात आहे, हे बाकीचे इतर प्राणी आहेत, झेब्रा आहे, हरिण आहे, इथे पण हे सांबर आहे, वेगवेगळे पक्षी आहेत, त्यानंतर तिथे एक वानरसुद्धा आहे. आपण आता एंटर केलं आहे राणीच्या बागेत. आपण आतमध्ये एंटर केल्यानंतरच आपल्याला संपूर्ण बागेचा मॅप इथे दाखवलं की कुठे कुठे काय काय आहे. ऑलमोस्ट हे खूप आय थिंक जुनं झाड आहे. गोरख चिंच नाव आहे ह्या झाडाचं आणि त्याची माहिती पण इथे त्यांनी दिली आहे. आपण आलो आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये. ही पुरातन काळाची तोफ आहे. ही खरी तोफ आहे मुळात. त्याची बऱ्याच प्रमाणात डागडुजीसुद्धा केली आहे त्यांनी. आपण इकडे ह्या साईडला जायचं आहे. आता आपण काय बघायला चाललो आहे? आता एलिफंट. ओके. खरं की काय, हत्तीच्या सोंडेत सुमारे 150,000 स्नायू असतात आणि ते एका वेळेस 8 लिटर पाणी सोंडेत साठवू शकतात. मग दमलेली माणसं, दमलेली माणसं. ही आहे ही अस्वलाची पूर्वीची जागा आणि हा पूर्वीचा अस्वल. अय अस्वल, त्याला विचार कोणता शॅम्पू वापरतो. त्याचे केस बघ केवढे आहेत. बघ आपल्याला आहेत का एवढे केस? आता बघायला चाललो आहे द टायगर. चला चला चला. जीविशा काय बघायला चाललो आपण? खरं की काय, सायबेरियन टायगर हा मांजर कुळातील जगातील सर्वात मोठा प्राणी असून त्याचे वजन 300 किलोपर्यंत असू शकते. अजून तरी कुठे दिसला नाही आहे. बघ ना, तो कुठेच दिसत नाही. एवढा मोठा केश दिला त्याला. काय झालं काका, कुठे गेला? चल 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 चल, लवकर 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 लवकर. कोल्हा आहे इथे. ॲक्च्युली इथे ना काचेवरती खूप रिफ्लेक्शन होत आहे. त्यांची एन्जॉयमेंट चालू आहे. हा आहे तरस, ज्याच्यावरती मला आता तरस येतो आहे. तो झोपला आहे चक्क असला बघण्याचे. जीविशा कोण आहे? कोल्हा नाही आहे, तरस आहे. हा बोलला नाही आहे तो, बिबे वाघ आहे. वाघ कोण आहे? वाघ, वाघ मोठा आहे. नाही
छोटासा आहे तुझ्यासारखं बाळ आहे ते छोटंसं पडली असतीस. अरे वाघोबा असतो ना वाघोबा त्याचं बाळ आहे ते छोटंसं. त्याला हाक मार ना पण हिप्पोपोटामस चारा देताय त्याला. अच्छा अच्छा ओके ओके. हे सांबरचं सेक्शन बट तो खूप कोपऱ्यात बसलाय तर दिसत नाही और बॅड लक. ॲक्च्युली सांबर आहे एकुलता एक आहे माझा रुबाब. खूप ब्लर दिसेल बट इट्स ओके मी प्रयत्न केला दाखवण्याचा. जिविशा तो बघ सांबर वेगळा आहे. हा सांब शिंगवाला सा जोश काका. हा आय एम नॉट अ पेंग्विन. ए शट अप. बारशिंगा आणि हे त्याचं पिल्लू स्पॉटेड डिअर. आणि इथे ना भरपूर प्रमाणामध्ये हरिण आहेत माहिती आहे का. पेंग्विन कक्ष इथून बाहेर पडतोय. एंट्री घेताना आपल्याला आम्ही दाखवलं होतं आता डायरेक्टली एक्झिट घेताना दाखवतोय. मधला पार्ट आम्ही स्किप केलाय. इवन आम्हाला तो करायला लावला बिकॉज इकडे शूट अलाउड नाही आहे फोटो काढणंही अलाउड नाही आहे पेंग्विन्सचे. सो जर तुम्हाला पेंग्विन्स पाहायचे असतील तर तुम्ही स्वतः राणीच्या बागेत या आणि पेंग्विन बघा. हो की नाही हो बोल. हां हो हो हो. आता आपण वाघ बघायला जाऊया आपला तो एक प्राणी राहिला आहे. ओके काम. What we catch? Garud means what? Eagle. Eagle. तिथे काय लिहिलं आहे गरुडाचे डोळे हे मनुष्याच्या डोळ्यापेक्षा कमीत कमी 4 पट तीक्ष्ण असतात. चलो अभी हम क्या देखेंगे. Eagle. What? Eagle. कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाय बाय. बाय.